हॅलो गाईज, वेलकम टू दी न्यू व्लॉग गाईज. आज आहे 32 नागपंचमी डे 1, म्हणजेच आज आहे 1 ऑगस्ट. उद्या त्याला नागपंचमी असणार आहे, उद्या 2 ऑगस्ट आहे. तर गाईज, आज सगळ्या साऊंडचे डेमो होणार आहेत. सगळे साऊंड ऑलमोस्ट शिराळ्यात पोचलेले आहेत आणि मी आत्ता जस्ट निघायला लागलो आहे. आता इथं 4 वाजले आहेत मला घरातून निघायलाच. तर वाटेमध्येच हा व्लॉगचा आपला स्टार्टिंग पॉईंट या ठिकाणी आपण ठरवला आहे आणि आता आपण निघतो आहे इथून शिराळ्याला जायला. तर गाईज, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजेच साऊंड लाईनच्या पहिल्या व्लॉगिंग चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे DJ स्वापी कराड. तर गाईज, आता मला वाटते ऑलमोस्ट साऊंडचे सगळ्या सेटअप होत आलेत आणि आता आपण जाणार आहे इथून डायरेक्ट 32 ज्या HTM चौक जो आहे, म्हणजे हनुमान तालीमचे जे साऊंड असतात सगळे, तर तिथून आपली एंट्री होणार आहे कारण हा रोड तिथेच जातो डायरेक्ट. तर बघूया आपण पुढे जाऊन काय काय आपल्याला नवीन बघायला भेटते. गाईज, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सपोर्टने आणि तुमच्याच प्रेमामुळे आपल्या चॅनलवरती गेल्या 28 दिवसामध्ये 2 लाख व्ह्यूज आलेले आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलचे 5,000 सबस्क्रायबर्स पण पूर्ण झालेले आहेत. तर गाईज, थँक्यू सो मच एवढा जास्त सपोर्ट केल्याबद्दल. मी एवढं एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की एवढ्या कमी वेळात एवढा जास्त सपोर्ट आपल्या चॅनलला भेटेल आणि गाईज, खरंच एवढा जास्त सपोर्ट तुम्ही दिला त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे थँक्यू. आणि गाईज, असाच सपोर्ट करत राहा, तुमचा भाऊ तुमच्यासाठी असेच व्लॉग्स खतरनाक घेऊन येत राहील. हा म्हणजे नेहमी असाच आपण राडा करत राहू एकत्र सोबत. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गाईज, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा. सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला लाईक कारण फ्री आहे. आणि व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओमध्ये काय कमी वाटलं काय जास्त वाटलं. जो आवडला तर काय आवडलं ते सांगा आणि काही चुकत असेल तर सांगा तुमच्या भावाला, तुमचा छोटा भाऊ असं समजून. काही माझ्या चुका होत असतील तर तुम्ही सांगा, त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्ह करू. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की हिंदी व्लॉग्स करू नकोस, मराठीमध्ये कर. तर मी बऱ्यापैकी हिंदी व्लॉग्स आता टाळतो आहे आणि मराठी व्लॉग करतो आहे. पण गाईज, काही व्लॉग आपले हिंदी पण येणार आहेत कारण बऱ्यापैकी हिंदी लोक पण आपल्याला बघत आहेत आणि त्यांना मराठी नाही समजत आहे. तर आपल्या मराठी लोकांना समजतं हिंदी आणि हिंदी लोकांना काही मराठी समजत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची लँग्वेज ही मराठी आहे, त्याचबरोबर आपल्या देशाची लँग्वेज हिंदी आहे. तर गाईज, आपल्याला दोन्हीचा पण अभिमान असला पाहिजे. तर त्यामुळे आपण असं नको भेदभाव करायला की मराठीच बोल हिंदीच बोल असं तुम्ही म्हणताय. ठीक आहे, मराठी आपला स्वाभिमान असला पाहिजे, मला पण आहे मराठी असल्याचा स्वाभिमान. तर गाईज, एवढंच सांगायचं होतं की आपले मराठी पण व्लॉग्स येतील, हिंदी पण व्लॉग्स येतील, दोन्हीला पण सपोर्ट करा. दोन्ही पण लँग्वेज आपल्याच आहेत कारण जय हिंद जय महाराष्ट्र असं आपण म्हणतो. तर गाईज, दोन्ही पण लँग्वेज आपल्याच आहेत त्यामुळे दोन्ही पण लँग्वेजला सपोर्ट करा आणि दोन्ही ब्लॉग्सला आपल्या सपोर्ट करा दोन्ही लँग्वेजमधल्या. तर गाईज, चला भेटूया 32 लेट्स गो. गाईज, व्लॉगची सुरुवात करत करत मी पुढे पुढे चालत आलो. सागर कुठे राहिला बघा. अरे बोलत बोलत मी पुढे पोचले कुठं मलाच काय कळलं नाही. तर गाईज, तुम्ही बघू शकता आपले सोबती DJ सागर सांगली या ठिकाणी आलेले आहेत आणि आता आपण त्यांच्या म्हणजे बॅक सीटवर बसूया आणि निघूया. लेट्स गो. चाहूल शिराळ्याची, आत्ता आपण आहे शिराळा MIDC मध्ये आणि गाईज, एक गोष्ट सांगायची राहिली. आता मला यायला 4-4:30 वाजलेत, म्हणजे एवढा उशीर का झाला तर त्याचं कारण असं होतं की मी येतो इस्लामपूरमध्ये. तर हा आहे Day 1 ब्लॉग आणि उद्याचा Day 2 ब्लॉग असणार हा आपला मेन ब्लॉग असणार आहे. तर गाईज, त्या ब्लॉगसाठी एक स्पेशल सरप्राईज आहे तुमच्यासाठी, म्हणजे एक युनिक काहीतरी करायचं असं मी ठरवलेलं. त्यामुळे एक असंच एक सरप्राईज आहे जे आत्ता सांगू शकत नाही, ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर जसं की आपण हा युनिक कॉन्टेंट यूट्यूबवरती घेऊन आलो की साऊंड लाईनमध्ये ब्लॉगिंग हा आपण पहिल्यांदा स्टार्ट केला, तर गाईज त्याच पद्धतीनं आपल्या ब्लॉगिंगमध्ये काहीतरी युनिक व्हायला पाहिजे यासाठी मी एक काहीतरी नवीन प्रयत्न केला आहे. तर तो उद्या तुम्हाला बघायला भेटेल की नेमकं मी काय केलं. तर माहिती आहे तुम्हाला पण आवडेल नक्की की जे पण मी इस्लामपूरला ज्या कामासाठी गेलतो ते नक्की तुम्हाला आवडेल. तर गाईज नक्की आवडेल ठेवतो.
तर गाईज फायनली आपण शिराळामध्ये पोचलेलो आहे आणि इथे एक साऊंड दिसतोय, कोणता आहे बघूया. अजून मला पण काय माहित नाही नेमका कोणता आहे. गाईज हे तुम्ही बघू शकता हनुमान ताली म्हणून HTMचा जो साऊंड सस्पेन्स होता तो आता या ठिकाणी साऊंड बघू शकता तुम्ही. पण अजून टॉप झाकलेलं आहे त्यामुळे कुठला साऊंड आहे हा तुम्हाला सांगणार. एवढं सांगतो आत्ता एपी कॅबिनेट आहे पण व्हिडिओ नाही. आता ओळखा कोणता आहे, बाकी पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल की कोणता टॉप आहे. ओपनिंग ज्यावेळेस डेमो होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. आणि त्रिवेणी लाईट गाईज हे तुम्ही बघू शकता आपले SRSचे ओनर आहेत. तर DJ शिवम कोल्हापूर यांना यांचं पण एक यूट्यूब चॅनल DJ शिवम कोल्हापूर. तर गाईज हा सेटअप तर आपण या ठिकाणी आता बघितला आहे. अजून सेटअप करायला खूपच जास्त वेळ लागतो. तर बघूया आपण पुढे जाऊन. आता खूप कमी वेळ आहे आणि फिरायचं खूप जास्त आहे कारण 50 साऊंड कवर करणं म्हणजे जरा जास्त वेळ लागला. तर निघतो आता लगेच गाडीवर. आपण गाडी फिरते म्हणजे गर्दी कमी आहे तिथं गाडी फिरणार आहे. गाडीवरूनच फिरून सगळे साऊंड कवर करतो मी. तर भेटूया. गाईज 32 शाळेमधील नागपंचमीची जी एंट्री बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने स्वागत या ठिकाणी आपलं करण्यात येत आहे. एंट्री आपली धडाकेबाज आहे दुनिया बघत राहते. गाईज पुढे तुम्ही बघू शकता त्रिमूर्ती साऊंड. काय जे आहे त्रिमूर्ती साऊंड यांचा पण सेटअप आता सध्या सुरू आहे. तर बघूया एक मिनिट चल पुढे. आज हा बघू शकता चवाटा नागराज मंडळ आणि त्रिमूर्ती साऊंड चवाटासाठी. तर डेमोसाठी अजून थोडा वेळ आहे तर तोपर्यंत आपण बाकीचे साऊंड करू. गाईज आता विषय असा होतो की इथं म्हणजे व्हिडिओ शूटिंग ऑफ करायला टाईमच भेटत नाही कारण एक साऊंड गेला की लगेच समोरून दुसरा साऊंड येतो. तर हा इंडिया ऑडिओ करार त्यांचा पण सस्पेन्स आहे. न्यू सिरीजचं ओपनिंग असणार आहे इथे. नमस्कार, काय चाललं आहे. तर गाईज हा बघू शकता खाली ट्रॅक्टर शो केला आहे. गाईज हा बघू शकता इंडिया ऑडिओ करा. लाईटचं सेटअप करायला अजून एक तास 1.5 तास जाईल. त्यानंतर डेमो होईल तर बाकीचे साऊंड कवर करू. गाईज इथे अजून एक सेटअप तुम्ही बघू शकता. नमस्कार, आलं की बाकीचं साऊंड बघून द्या. गाईज हा आहे शिराळ्यातला पहिला साऊंड चेक. तर गाईज हाय व्हॉइस पॉवर आणि आता व्हॉइस पॉवरचं डेमो होणार. तर बघूया पुढे.
गाइज आता शहरातले सगळ्यात पहिले कॉम्पिटिशन तुम्ही बघितले, हे एक स्टँडिंग कॉम्पिटिशन होते जे डेमोच्या वेळेस झालं असं आपण म्हणू शकतो. तर गाइज इंडिया ऑडिओ आणि त्रिमूर्ती साऊंड या दोघांमध्ये कॉम्पिटिशन मी आता बघितलं. तर लांबून झालं कॉम्पिटिशन कारण या की तर डेमो चालू असताना जो जागेवरचे स्टँडिंग कॉम्पिटिशन होते ते पहिले कॉम्पिटिशन असतं तुम्ही बघितले. आता भरपूर कॉम्पिटिशन होणार आहे पण आता डिपार्टमेंट असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येतो त्यामुळे आता बंद केले तरी आणि बघूया आता पुढे कुठे जर आपल्याला बघायला भेटतं तिथं पण चान्स भेटतो तिथं कॅमेरा ऑन होतो त्यामुळे काही टेन्शन नाही काही विषय नाही. आपण अजून भरपूर कॉम्पिटिशन घेणार आहे. हा तुम्ही बघू शकता 75.